हेलो गाइज, वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। आज हळदी आहे सूरज भाऊची आणि सकाळी सकाळी तयारी सुरू आहे। इथं पाण्याचे जार आणायचं सुरू आहे, जेवणाची व्यवस्था 5-7 दिवस झालं असं स्ट्रक्चर आहे, सगळे रोज जेवतात इथं। आणि आज हळदी इथं नाही, इथं फक्त घरापुढं मंडप टाकलाय। हळदीचा कार्यक्रम इथून शेरेवाडीत आहे। आम्ही जाणार आहे आता, कारण आमचा आज आम्ही सर्वजण डान्स करणार आहे। तर तिथं कुठं डान्स करणार आहे, काय सिक्वेन्स आहे ते सगळं बघायचं आहे। सौरभ भाऊ सोबत जाणार आहे आता, आणि तोपर्यंत मोती सकाळी सकाळी उठून सगळं बघतो। हाय मोती, हाय, हँडशेक दे मला। ओ जाळे म्हणून दिलेत ना, दे ना प्लीज। तर हा हँडशेक खूप छान देतो, ह्याला सगळं समजतं, युके मधून आलेला आहे म्हणून त्याला इंग्लिश समजतं। आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे, लहान मुले काम करत आहे, इकडे तिकडे जार आणत आहेत सगळेजण। आणि रोज इथं आठवड्याचा रोज एक नवीन रांगोळी असते, तर आजची रांगोळी आहे शुभ विवाह अशा पद्धतीनं। तर आम्ही जाणार आहे आता शेरेवाडीमध्ये, तिथं काय काय चाललंय, कोण कोण काय काय करतंय बघण्यासाठी, कारण की आज रात्री हळदी आहेत। माझ्या मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे शेरेवाडीकडे। सौरभ भाऊ बुलेरो घेऊन पुढे निघाल्याला पण येते, कशाला लावले बुलेरो। हा सूरज भाऊ पण आलाय पुढून, तर काय तर बोलणं चाललंय, जाऊ का गाडी घेऊन। तर आम्ही पुढे जाऊन तिथे बघणार आहे काय काय नियोजन कसं आहे। तर माझ्या मित्रांनो, आता आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो आहे। उद्या लग्न आहे, आज हळदी आहे पुढच्या हॉलमध्ये। आणि इथं ही 25 एकर सूरज भाऊची जागा आहे, आणि त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं आटपाडीत असं लग्न कधीच झालं नाही, असं लग्न इथं होणार आहे। आणि खूप छान पद्धतीनं डेकोरेशनचं सामान आणलं आहे, मागा आपण बघू शकता। आपण आज जाऊन सगळं बघूया। मी आज हळदीचा म्हणतोय पार्ट 1 हा टाकतोय, कारण खूप सुंदर अशा गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत। आटपाडीमध्ये खूप सुंदररित्या लग्न होणार आहे उद्या। आणि गोर काका आलेच आहेत मागून, नियोजन खूप सुंदरपणे होत आहे इथं। तर चला आज जाऊया, आम्ही सौरभ भाऊ सोबत आलोय। चला आज जाऊन बघूया काय तयारी झाली। तयारी झाल्यानंतर आम्ही वापस घरी जाऊन ड्रेस वगैरे सगळे घेऊन येणार आहे, कारण हळदीला आज डान्स आहे आमचा सगळ्यांचा। तर लग्नामध्ये उद्या एंट्रीसाठी अशा पद्धतीने डेकोरेशन केलं आहे। तर माझ्या मित्रांनो, इथं लग्न होणार आहे उद्या, आम्ही इथं तयारी बघण्यासाठी आलोय काय काय तयारी झाले। खूप सुंदर बघू शकता असं डेकोरेट केले आहे, पूर्ण माळ रान होतं ते प्लेन करून खूप छान पद्धतीनं डेकोरेशन केलं आहे। आज हळदी पुढच्या कार्यक्रममध्ये होणार, पण लग्नाची काय काय तयारी चालली आहे ते बघण्यासाठी आम्ही सगळे इथं आलो आहे। तर आम्ही लग्नाच्या स्टेज जवळ आलो आहे, आणि अशा पद्धतीनं स्टेज हा आहे, मागा असं डेकोरेशन केलं आहे। आणि उद्या लग्न आहे, पूर्ण आपण ग्राउंड बघू शकता किती सुंदर आहे। आम्ही इथं नियोजन बघण्यासाठी आलोय। खूप सुंदर आटपाडीमध्ये अशा पद्धतीने लग्न आजपर्यंत कधी झालं नाही, आणि इथं उद्या होणार आहे। तर उद्या पण आपण त्याचा व्हिडिओ काढणार आहे। खूप सुंदररित्या डेकोरेट केलं आहे, पूर्ण लाइटिंग लावली आहे, कारण लग्न जे आहे ते 5 नंतर सुरू होणार आहे। आपण बघू शकता पूर्ण लाईटची सोय केली आहे, डीजे डिस्को सगळं काही आहे उद्या। तर कसं कसं काय काय चाललंय, काय जेवणाची कशी व्यवस्था आहे? जेवणाची व्यवस्था तिकडे आहे, सगळं माहित असतं आपल्या सूरज पाटील। यंत्रणा येणेच लावलेली आहे, यंत्रणा सगळे लावण्यासाठी काम, म्हणजे हे इथं असलं म्हणजे काय गरजच नाही, इकडे तिकडे सगळे काम पटापट होते ते। एकच गोष्ट मन वाटते, आलो खूप सुंदर छान पद्धतीनं आटपाडीमध्ये उद्या लग्न सोहळा हा होणार आहे, आणि पुढे नियोजन सुरूच आहे। मग ट्रक पलीकडे लावून नाही आता, मग हाय का ट्रक आले। तर माझ्या मित्रांनो, आता आम्ही आलोय हॉल बशी, जिथं आज 5 नंतर हळदी होणार आहेत आणि आमच्या सगळ्यांचा डान्स होणार आहे। ते आता लग्नाचं काय नियोजन चाललंय ते बघत होतो। आता हा हळदी बशी आलोय, आज कोण आहेत? इव्हेंट मॅनेजर आहे तिथं, इव्हेंट मालक। तर हॅलो, एक मिनिट म्हणतात, आपण तुमच्यासाठी 2 मिनिट थांबा, तुमच्यासाठी आम्ही। तर ह्यांनी सगळा इव्हेंट जो आहे तो अरेंज केला आहे, म्हणून धन्यवाद तुमच्या आमच्याकडून।
बघा एवढं काम आहे. हा हे पान आहे ते. तुम्ही खूप आम्हाला पान बघण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्षात बघितलो आम्हाला लगेच समजलं छान पद्धतीने इव्हेंट केलाय. तुम्हाला धन्यवाद आमच्याकडून. थँक्यू. तर अशा पद्धतीने ह्यांनी सगळं जो इव्हेंट लग्नातला वगैरे दाखवलाय तो ह्यांनी केलेला आहे. आम्ही यांचा आभार मानलाय कारण खूप छान पद्धतीने केलाय. आणि इथं आज हळदी होणार आहेत, आमचा डान्स होणार आहे. तर अशा पद्धतीने हा हॉल आहे आणि हा समोरचा स्टेज आहे, तिथं आमचा डान्स होणार. मी स्वतः चार गाण्यामध्ये आहे आणि हा जो हॉल आहे तो 5 नंतर पूर्णपणे भरणार आहे. पण आज मजा येणार डान्स करायला, कारण डान्स करण्यासाठी काय आपल्या मळ्यातले सगळे माणसं पाहुणे सगळे आहेत आणि तिथं अशा पद्धतीने तयारी सुरू आहे. 5 वाजेपर्यंत जी तयारी आहे ती पूर्णपणे तयार होते सगळं 5 वाजेपर्यंत. सौरभ भाऊ काय तर विचारत आहेत तयारीबद्दल. आणि तो खूप सुंदरपणे फुलाचं डेकोरेशन केलं आहे. हे कुठं उभा करायचं आहे का? कुठं उभा करायचं? हा तर ही जी पूर्ण फुलांनी प्लेट भरले आहे ते पुढे उभा करायचे. किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने पूर्ण झेंडूच्या फुलांना बनवले आहे आणि यातून खूप सुंदर असा सुगंध पण येत आहे. आणि हा हॉल पूर्णपणे 5 नंतर भरणार आहे. तर माझ्या मित्रांनो आम्ही हॉलमधलं सगळं बघितलंय कसं काय चाललंय ते. आता भोजन कक्ष मध्ये चाललोय. भोजन कक्ष मध्ये कशी तयारी सुरू आहे, काय सुरू आहे, कुठपर्यंत काय आले ते बघायसाठी. मिठाई आहे इथं कशा पद्धतीने स्वीट असत घेवर आहे, स्वीट असत ना अशा पद्धतीने बनवायचं सुरू आहे. छाचणी मध्ये परत ना बुडवलं जात आणि इथं पुऱ्या बनवायचं सुरू आहे. मी काय बनवते काजू कतली. तर इथे काजू कतली बनवायचं सुरू आहे. आपण बघू शकता आधी दाखवू इथे काजू कतली आहे, घेवर आहे, स्वीट मध्ये रसगुल्ले आहेत. खूप सुंदर पद्धतीने इथं भोजन कक्ष मध्ये पण हल्दी रोल काय हल्दी रोल हल्दी हल्दी का रोल भी आहे. अंजीर रोल जे आहे अंजीर रोल जी आहे ती गोड असते आणि ती मी आता पहिल्यांदाच बघतोय. इथं खूप छान छान पद्धतीने किचन मध्ये काम सुरू आहे. भोजन कक्ष मध्ये अशा पद्धतीने तयारी सुरू आहे. 5 नंतर कार्यक्रम सुरू होणार आहे. तर छान पद्धतीने सुरू आहे. चला छाचणी मध्ये बुडवलं जात आणि खूप टेस्टी लागत. आणि इथे केसर आहे, केसर हलवा आधी दाखवू. केसर आणि हा केसर हलवा आहे. इथे अशा पद्धतीने डिश केले आहेत. खास आमच्या ज्या हळदीची कार्यक्रम येणार आहे केसर जे आहे ते सगळे याच्यामध्ये पसंत करणार आहे. आणि पुढं आपण बघू शकता पुढं बिस्लरी पाहिजे पाण्याची एकदम व्यवस्था केली आहे. पाणी पाणी खूप महत्वाचं आहे. पाणी कमी पडतं कामामुळे अशी केलेली आहे. आणि जे कामगार आहे त्यांना नाश्त्याची सोय पण केली आहे. सगळी तर माझ्या मित्रांनो आता इथं तयारी कशी काय चालली आहे ते सगळं बघितलं आहे. खूप सुंदर पद्धतीने इथं तयारी चालली आहे. सगळं आपापलं काम व्यवस्थित आणि मन लावून करत आहेत. आज 5 नंतर हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. मी हळदीचा हा पार्ट 1 म्हणून व्हिडिओ टाकतो. हळदीचा पार्ट 2 दुसरा टाकतो कारण हळदीचा कार्यक्रम खूप सुंदर होणार आहे. तिथे मी डान्स पण करणार आहे, आपले सूरज भाऊ पण
सौरभ भाऊ पण करणार आहेत आणि आपले फ्रेंड्स पण आहेत. तर थँक्यू सो मच, तुम्ही एवढ्या वेळ आमच्यासोबत होता, असंच तुमचं प्रेम आमच्यासोबत राहू द्या. बाय बाय.